सगळ्यांचं कथासागरच्या 167व्या भागात सगळ्यांचं स्वागत. आज खरं शनिवार ते स्वातंत्र्याचीच गोष्ट, पण ही थोडं वेगळं आहे बरं का. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की परवाच दिवशी म्हणजे 16 तारखेला 16 डिसेंबरला विजयोत्सव साजरा केला गेला. दरवर्षीच केला जातो. यंदा याचं खास वैशिष्ट्य असं होतं की ज्याला बांगलादेश मुक्ती संग्राम असं म्हणतात की भारताने पहिलंच युद्ध जे पूर्व आणि पश्चिम दोन्हीही सीमांवर लढलं गेलं आणि ज्या घवघवीत विजय मिळवला असं हे युद्ध. पश्चिमेकडे कित्येक किलोमीटरची भूमी आपण पाकिस्तानची ताब्यात घेतली, पूर्वेकडे बांगलादेश म्हणजे पूर्वीचा पूर्व पाकिस्तान याला पश्चिम पाकिस्तानच्या जोखड्यातून मुक्त केलं. बंगला नावाचा नवीन देश निर्माण झाला आणि तोसुद्धा केवळ 13 आणि 13 दिवसात. या निमित्ताने यंदा बांगलादेशमध्ये भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे कार्यक्रम साजरे केले गेले. फिल्म डिव्हिजनने त्याच्यावर फिल्म्स काढल्या गेल्या, टी व्हीवर काही याच्यावर पूर्ण हा संघर्ष दाखवला गेला. कित्येक लहानसान गावामध्ये सुद्धा माजी वीरयोद्धे जे 1971 लढलेले होते आणि अजून जिवंत आहेत त्यांना बोलवलं गेलं, त्यांच्या आठवणी जागवल्या गेल्या. रेडिओ, वृत्तपत्र याच्यामधूनही अनेक छोट्या छोट्या गोष्टी, कारण वॉर म्हणजे 1-3 शब्द पण याच्यात प्रचंड मोठा अर्थ सामावलेला असतो. हजारो सैनिक भाग घेत होते, 50 लाख लोकं मारले गेलेले होते आणि याच्याशिवाय या हजारो सैनिकांपैकी प्रत्येकाची आघाडी वेगळी, प्रत्येकाचा रोल वेगळा, आर्मी नेव्ही एअरफोर्स प्रत्येकाचा भाग वेगळा, अशाच अनेक किस्से त्यावेळेला जे ऐकले गेले त्याची आजही चर्चा होते. असाच एक किस्सा आणि त्या किस्स्याच्या निमित्ताने गोष्ट, महागडी स्कूटर, सगळ्यात महागडी स्कूटर. गोष्ट जरी छोटीशी असली ना तरी त्याच्या अवतीभोवती आपल्याला अनेक गोष्टी आपण बघणार आहोत आणि मला नक्की खात्री आहे जसं बाई सांगतात की या गोष्टीचा सार शोधा तुम्ही, तसं हे सार तुमचं तुम्हालाच शोधायचं आहे. ही कथा आहे दोन त्यावेळच्या देशामध्ये युद्ध चाललं होतं त्याच्यात सर्वोच्च पदी विराजमान झालेल्या दोन लोकांची, दोन नेत्यांची, किंवा ज्याला आपण म्हणूया प्रमुख होते त्यांची. भारताचे प्रमुख होते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे सॅम माणिकशॉ, ते जनरल होते आणि मग त्यांना सरसेनापती नेमलं गेलं, म्हणजेच आर्मी नेव्ही एअरफोर्स या तिघांची कमांड एकत्रपणे युद्धामध्ये गरजेचं होतं ते सांभाळत होते. आणि दुसऱ्या बाजूला होते या खान, पाकिस्तानचे 3रे प्रेसिडेंट. ह्या दोघांमधला हा किस्सा आणि त्यानिमित्ताने या दोघांमधलं साम्य आणि फरक आज आपण बघणार आहोत. हा काय किस्सा सांगितला जातो, तर मगाशीच बघितलं की 16 डिसेंबर 1971 संध्याकाळी 4 वाजता ढाक्यामध्ये, म्हणजे बांगलादेशची जी राजधानी आहे त्याच्यात मोठं स्टेडियम आहे, त्या स्टेडियमवर एक शरणागतीचा कार्यक्रम होता. या शरणागतीमध्ये जनरल नियाझी निरनिराळ्या ठिकाणी पसरलेल्या 93,000 फौजेसकट भारतीय लष्कराच्या प्रमुखांना शरण येणार. कोण होते हे? सॅम माणिकशॉ त्या ठिकाणी हजर नव्हते. ते सांगत होते हा जो पूर्वेचा सगळा शो आहे तो ज्यांनी कंडक्ट केला, म्हणजे मग जेकब असतील किंवा अरोरा असतील, ते त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये नियाझींनी आपली सगळी त्यांच्या टोपी असते, बेल्ट असतो, पथकं लावलेली असतात ती सगळी उतरवून ठेवली. त्यांच्या डोळ्यात अश्रू येत होते आणि ते बडबडत होते, शिव्या घालून म्हणत होते की पाकिस्तान के हराम जादोने आला फसवलं. खरं असं काही होतं नाही तर ते माहिती नाही, पण ही सत्यघटना आहे. बाहेर विजयोत्सवाच्या घोषणा चालल्या होत्या, जय सोनार बांगला, जय सोनार बांगला, भारतीय सेना अमर रहे, आणि लाखो लोक याचे विटनेस होते. यावेळेला शांतपणे, मगाशी सांगितलं ते काही आलेले नव्हते ढाक्याला, तर ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणी बसून सरसेनापतींनी एक छान कॉमेंट केली, म्हणजेच जनरल सॅम माणिकशॉ ज्याला आपण म्हणूया फील्ड मार्शल सॅम माणिकशॉ, एक छोटीशी कॉमेंट केली या खानांकडून 1,000 रुपयांचा चेक मला येईल पाकिस्तानकडून, अशी मी इतकी वर्ष वाट बघितली. 47 ते 57 67 71 73 वर्ष वाट बघितली, ते काही शेवटी तो काही आला नाही. आणि मग मी त्याची जी माझं येणी रक्कम होती 1,000 रुपये त्याची किंमत मी या खानाकडून त्याचा अर्धा देश काबीज करून वसूल केली. म्हणजे नेमकं काय झालं होतं, तर याह्या खान आणि आपले सॅम माणिकशॉ हे दोघेही पंजाबचे, बरं का,
दोघांचाही जन्म जो झाला तो इतिहास प्रसिद्ध अशा गावात, म्हणजेच सॅम मॅणिकशा हे मूळ गुजरातला ही फॅमिली आली, पारशी फॅमिली, इतर पारशी ज्याप्रमाणे आले त्याप्रमाणे, आणि नंतर मग त्यांचे वडील अमृतसरला ते डॉक्टर होते, त्या ठिकाणी ते प्रॅक्टिस करत होते, तिथला यांचा जन्म. आणि पेशावर म्हणजे पूर्वीचं पुरुषपूर हे जे काही गाव होतं तिथला या खानांचा जन्म, हे दोघातलं साम्य. यांचा जन्म आहे माणिकशाचा 3-4 म्हणजे 3 तारखेला एप्रिलमध्ये 1914 यांचा जन्म झाला, आणि पाठोपाठच 3 वर्षांनी म्हणजेच 4-2-1917 या खानांचा जन्म झाला. हे पहिलं साम्य. यांना पण पंजाबी येत होतं, अर्थात हे पारशी होते, गुजरातमधून आले होते म्हणून गुजराती येत होतं, इंग्लिश येत होतं फ्लुएंटली बोलता, अनेक भाषा ज्या ज्या ठिकाणी ते राहिले, ज्या ज्या लोकांबरोबर राहिले त्या त्या लोकांनी, मराठ्यांबरोबर राहिले मराठ्यांनी भाषा शिकवली, बिहारमध्ये राहिले हिंदी उर्दू छान बोलू शकत असत, अत्यंत प्रेमळ मन मिळावू असे हे सॅम माणिकशा. या खान ह्यांना पण अनेक भाषा येत होत्या, पंजाबी येत होती, उर्दू येत होती आणि इंग्लिश येत होती. त्याचप्रमाणे हे जे दोघांनाही एक आवड होती ती म्हणजे सेनेत सामील व्हायचं, सेना हा आपला पेशा बनवायचा. यांचे वडील डॉक्टर जरी असले ना तरी त्यांचा 2 भाऊ इंजिनियर झाले, 2 बहिणी शिक्षिका झाल्या. कोणाच्या? सॅम माणिकशांच्या. आणि त्यांचा जो धाकटा भाऊ होता तो डॉक्टरच होता, पण तो एअरफोर्समध्ये काम करत होता आणि एअर मार्शल म्हणून तोही निवृत्त झाला. सॅम माणिकशा हे आर्मीमध्ये होते, गुरखामध्ये होते, मात्र त्यापूर्वी या दोघांचं प्रशिक्षण यहिया खान आणि यांचं एकाच ठिकाणी म्हणजे IMA डेहराडून इथे झालं, दोघांनीही फर्स्ट वर्ल्ड वॉरमध्ये भाग घेतला. फर्स्ट वर्ल्ड वॉर म्हणजेच सेकंड वर्ल्ड वॉर म्हणजे दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला. सॅम माणिकशा जे होते हे अर्थातच बर्मामध्ये लढत होते आणि त्या ठिकाणी त्यांना 7 गुंड म्हणजे 7 गोळ्या त्यांच्या पोटात शिरल्या, आतळं कापावं लागलं, आतळं किडनी आणि असा त्यांच्या पूर्णपणे म्हणजे त्यांच्या जगण्याची आशाच डॉक्टरांनी सोडून दिली होती. यहिया खान हे इराक, इटली आणि नॉर्थ आफ्रिके आफ्रिकेमध्ये सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये सहभागी झाले होते आणि ते POW म्हणजे प्रिझनर ऑफ वॉरही झालेले होते. त्याच्यानंतर अर्थातच जेव्हा स्वातंत्र्य मिळायचं होतं त्यावेळेला दोघंही हे कशामध्ये होते तर एकाच ठिकाणी काम करत होते. त्यावेळचे जे लष्कर प्रमुख होते त्यांच्याबरोबर दोघंही एकत्रपणे काम करत होते, कारण त्यावेळेला यांची जी बलूच ही जी काही काय म्हणूया चीफ ऑफ द आर्मी स्टाफ जे होते त्यांच्या अंडर ही दोघंही फाळणीच्या वेळेला दोन्ही देशामध्ये किती त्यांची जी प्रॉपर्टी असेल, कागदपत्र असेल किंवा ॲडमिनिस्ट्रेशन करायचं असेल, व्यवस्थापन करायचं असेल याच्यामध्ये भाग घेण्यासाठी एकत्र काम करत होते. आणि ही जी फ्रंटियर फोर्स होता हा त्यावेळेला 4 बटालियन 12 फ्रंटियर फोर्स हा त्यावेळेला पाकिस्तानामध्ये होता, तेव्हा दोघंही जणं हे पाकिस्तानामध्ये होते. इथपर्यंत ह्या दोघांच्यातलं साम्य. आता मात्र ह्या दोघांमध्ये कमालीचा फरक दिसून आला. म्हणजे कसं बघा, तर या ठिकाणी सांगितलं गेलं ब्रिटिशांनी की ज्यांना भारतामध्ये सामील व्हायचं आहे आर्मीमध्ये त्यांनी भारतामध्ये जा, ज्यांना पाकिस्तानच्या आर्मीमध्ये जायचं आहे त्यांनी पाकिस्तानमध्ये जा. यहिया खान अर्थातच पाकिस्तानमध्ये गेले आणि सॅम माणिकशा भारतात आले. आणखीन त्यांच्यामधलं साम्य म्हणजे दोघेही अत्युच्चपदी पोचले, म्हणजेच सॅम माणिकशा जनरल झाले आणि मग नंतर सरसेनापती झाले, तसे यहिया खान हे पण त्यांच्या आर्मीचे प्रमुख झाले आणि त्याचप्रमाणे पाकिस्तानचे 3रे प्रेसिडेंटसुद्धा झाले. यांना जसा पद्मविभूषण पद्म पुरस्कार मिळाला तसंच यांनासुद्धा तिथला जो हितल ए जुरात नावाचा जो सर्वोच्च बहुमान आहे आर्मीमधला तोही मिळाला. मात्र ह्यांचा बहुमान कायम राहिला, ह्यांचा बहुमान नंतर काढून घेतला गेला. दोघेही उत्तम योद्धे होते याबद्दल प्रश्नच नव्हता. मात्र आता मात्र भारत आणि पाकिस्तानमध्ये आल्यानंतर दोघांचा प्रवास 2 वेगवेगळ्या दिशेने सुरू झाला. आत्ताच मी सांगितलं की पार्टिशांच्या वेळेला जी विभागणी करायची होती त्याच्यामध्ये आयुब खान भारताला काही नेऊन देणार नव्हते, कमीत कमी देणार होते, आणि हे जे सॅम माणिकशा होते हे जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करणार होते. यावेळेला आणखीन एक गोष्ट घडली की भारतात येण्याच्या पूर्वी सॅम माणिकशा यांची 1600 रुपये किंमत देऊन खरेदी केलेली लाल रंगाची अतिशय सुरेखाची एक मोटरबाईक होती. ती हया खानानं खूप आवडायची, ते चालवायचे सुद्धा. नंतर ते म्हणाले अरे तू भारतात जाशील आणि दुसरी विकतही घेशील, मला तू ही बाईक देऊन टाक. ते म्हणाले ठीक आहे मी तुला विकून टाकतो. खूप घासाघीस होऊन 1000 रुपये किंमत ठरली.
त्यांनी पैसे मागितले सॅम माणेकशाने. याह्या खान म्हणाले, अरे आत्ता कुठे आलेत माझ्याजवळ पैसे, तू आत्ता भारतात निघून जा, पाकिस्तानामध्ये माझ्याजवळ पैसे जमले की तुला लगेच चेक पाठवून देतो. मात्र तो चेक 1971 आलाच नाही, म्हणून सॅम माणेकशा म्हणाले की 1000 रुपयाच्या चेकची मी इतकी वर्ष वाट बघितली, मात्र तो चेक न आल्यामुळे अर्धा देश मी घेऊन ती किंमत वसूल केली. आता मात्र पुढे मी म्हणतो तसं दोघांचे मार्ग वेगवेगळे झाले. 47 जे आत्ता घुसवले गेले भारतामध्ये, त्याच्यामध्ये पाकिस्तानचे रेग्युलर आर्मी होते, मुजाहिदी होते, त्यांना घुसवलं गेलं. त्याच्यामध्ये पुढाकार होता याह्या खानांचा. त्याच वेळेला भारतामध्ये जे त्यावेळचे सेक्रेटरी होते, होम सेक्रेटरी होते मेनन, त्यांच्याबरोबर हरिसिंगांच्याकडे जाण्याचं काम या त्यांना त्या तेव्हा आपले गेले होते सॅम माणेकशा. तेव्हा ते काही जनरल वगैरे नव्हते, छोटे अधिकारी होते. त्यावेळेला त्यांनी एरियल सर्वे केला आणि मग भारत सरकारला विनंती केली की यांची मागणी मान्य करावी आणि लवकरात लवकर आर्मीकडे पाठवून द्यावी, नाही तर काश्मीर आपल्या हातून जाईल. त्याप्रमाणे लगेचच, म्हणजेच मला वाटते 26 ऑक्टोबरला आर्मी पाठवली गेली आणि आज जेवढा भाग आहे तेवढा आपल्या ताब्यात राहिला. आर्मीची सूचना मानली असती तर अख्खा पाकिस्तान POK आपल्याला त्याच वेळेला ताब्यात घेता आलं असतं. त्यानंतर 62 लढाईमध्ये आपल्याला चीनच्याबरोबर प्रचंड अतिशय जीवघेणी अशा प्रकारची हार स्वीकारावी लागली. 65 त्याचा गैरफायदा घेऊन भारत कमजोर आहे असं समजून 65 युद्धामध्ये परत एक ऑपरेशन आखलं गेलं जिब्राल्टर. हे पण डोकं होतं कोणाचं, याह्या खानांचं. प्रथम राजस्थान आणि मग नंतर अख्ख्या काश्मीरपर्यंत हे युद्ध पसरलं. त्याही युद्धात लालबहादूर शास्त्री होते, पंडित जवाहरलाल नेहरूंचं निधन झालं होतं, त्यांना वाटलं आता काय भारत कमकुवत झालेला आहे, पण लालबहादूर शास्त्रींनी अतिशय छानपणे हे युद्ध हाताळलं. परत पाकिस्तानचा पराभव झाला, म्हणजे याह्या खान परत दुसऱ्यांदा हरले. तरीसुद्धा ते राजकीय ह्याच्यामध्ये ढवळाढवळ करत होते, भाग घेत होते. त्यांच्या अगोदरचे जे प्रेसिडेंट होते त्या प्रेसिडेंटला ह्यांना पुरापुरा पाठिंबा होता आणि ह्याचा परिणाम म्हणून त्यांना हरले तरीसुद्धा प्रमोशन दिलं गेलं. आणि मग त्याच्यानंतर असं झालं की त्यांनी इलेक्शन पण डिक्लेअर केल्या. त्यावेळेला बांगलादेशमध्ये बंगाली लोक विद्रोह करून उठलेले होते, त्यांना पश्चिम पाकिस्तानचं धोरण मान्य नव्हतं, ते बंगाली भाषा मान्य करायला तयार नव्हते, महागाई खूप होती, जुलूम जबरदस्ती होत होती. आणि म्हणून बांगलादेशमध्ये जेव्हा निवडणुका झाल्या, PPA शेख मुजीबुर रहमान यांची पार्टी निवडून आली, यांच्या हातात सत्ता देण्याच्याऐवजी याह्या खान यांनी काय केलं असेल, तर चक्क मिलिटरी, म्हणजे त्यांना सगळा बरखास्त केलं सगळीकडे. आणि त्यांच्याकडे प्रथम टीका खान आणि मग नियाझी यांना पाठवून दिलं आणि शूट ॲट साईट बंड मोडून काढा. आणि एकच त्यांना भाषा माहिती होती, ती म्हणजे शूट ॲट साईट. 50 लाख बंगाली माणसं मारली गेली, त्याच्यापेक्षा जास्त भारताच्या आश्रयाला आली, अनेक बायकांवर अत्याचार झाले. हा अधिकृत आकडा, आणखीन किती माणसं मारली गेली असतील, किती जणांना जीव गमवावे लागले असतील त्याची मोजदाद नाही. जिकडे तिकडे रक्तपात झाला बांगलादेशी हिंदू आणि मुसलमान, प्रचंड अन्याय झाले. आणि मग 71 युद्धही सुरू झालं. ते युद्धाकडे आता आपण नको बोलूया, पण पहिल्याच दिवशी आपण नेव्हीची ताकद खलास केली, दुसऱ्या 2 दिवसात एअरफोर्सची ताकद खलास केली. अशा वेळेला 9 डिसेंबरला परत एकदा सॅम माणेकशा यांनी सगळ्या पाकिस्तानी सैनिकांना उद्देशून एक भाषण केलं. बघा, याह्या खान काय ऑर्डर देत होते, शूट ॲट साईट, दिसेल त्याला मारून टाका, चिरून टाका. अन्याय अत्याचार याचं त्यांना काही पडलेलंच नव्हतं, किती लाणसं मेली तरी ह्यांना काही, कारण हे बदफैली होते, वुमन आणि म्हणजे बाटली आणि दारू याचं त्यांना प्रचंड व्यसन होतं. शेवटभर अविवाहित राहिले, पण कित्येकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं असेल याची गणना नाही. याच्या उलट फॅमिली लव्हिंग, त्यांना 2 मुली होत्या, त्यांच्या अतिशय प्रेमळ विनोदी मिश्किल स्वभावाचे हे सगळ्या सैनिकांच्यात अतिशय लाडके, त्यांना सगळी प्रेमाने सॅम म्हणून हाका मारायची असे हे सॅम माणेकशा. त्यांनी 9 तारखेला अत्यंत प्रेमळपणे नम्रपणे पत्र लिहिलं की तुमची नेव्ही तुम्हाला मदत करणार नाही, आर्मी मदत करणार नाही, तुमची जी 3 बंदरं आहेत त्या बंदरं ब्लॉकेड केलेलं आहे, समुद्रमार्गे तुम्हाला मदत येणार नाही, एअरफोर्स तुमचा उद्ध्वस्त केलेला आहे, बाहेरून तुम्हाला मदत येणार नाही, तुम्हाला कोणी मदत करेल अशी आशा सोडून द्या, ढाक्याच्या भोवतीचा फास आवळला जातो आहे आणि तुम्हाला आता हार पत्करावी लागेल. मरण येईल त्याच्याऐवजी तुम्हाला वाटत नाही का की तुमच्या घरी जावं, तुमच्या मुलात
बायका म्हणसात आई वडिलांच्यात प्रेमळपणे रमावं, तुम्ही शस्त्र खाली ठेवा, एक सोल्जर दुसऱ्या सोल्जरला वागवेल तसं आम्ही तुम्हाला वागू. मात्र हे मान्य केलं गेलं नाही आणि अर्थातच त्याचा परिणाम असा झाला की हे युद्ध तर पाकिस्तान हरलाच हरला, पण याह्या खानांना लगेचच म्हणजे 16 तारखेला युद्धबंदी झाली आणि 20 तारखेला पायउतार व्हावं लागलं. त्यांना घालवून दिलं गेलं, त्यांच्या घरामध्ये नजरकैदेत ठेवलं गेलं, नंतर त्यांना सोडलं, पण लगेचच त्यांचा 2 वर्षामध्ये 80 मृत्यू पण आला. कोणीही त्यांची दखल घेतली गेली नाही. त्यांची जी पदवी दिली होती तीही त्यांना काढून घेतली गेली. इकडे सॅम माणेकशा यांना मात्र पद्मविभूषण पद्मभूषण ही पदवी दिलीच गेली. व्हिक्टोरिया क्रॉस त्यांनी विन केलेला होता आणि याच्याशिवाय लोकांच्या मनामध्ये आजही त्यांच्याबद्दल अतिशय आदर आहे, अढळ स्थान आहे. आणि अतिशय शेवटपर्यंत वेगवेगळ्या कंपन्यांवर त्यांनी डायरेक्टर चेअरमन अनेक ठिकाणी व्याख्यानं दिली, अनेकांना त्यांनी प्रेरणा दिली आणि कधीही पॉलिटिक्समध्ये ते गेले नाहीत. ढवळाढवळ आपल्या आयुष्यात ते करून दिली नाही. इव्हन इंदिरा गांधींनाही त्यांनी बजावलं होतं की लढाई आम्ही म्हणू आम्ही तशी होईल, कोणती पॉलिटिकल इंटरफिअरन्स असता कामा नये. आणि अशा प्रकारे राजकारणापासून स्वतःला वेगळा ठेवणारा भारताचा सरसेनापती त्यांनी आपली स्कूटर याह्या खानांना 1000 रुपयाला विकली. याह्या खानाने त्यांना फसवलं. ते फसवण्याची किंमत त्यांना बांगलादेश, एका देशाची 2 शकलं झाली आणि किंमत अशा प्रकारे चुकवावी लागली. तेव्हा ही महागडी स्कूटर याह्या खानांसाठी पडली अशी ही छान मजेशीर गोष्ट. आणि दोन्ही सरसेनापती उच्च पदावर पोचलेल्यामधला भारत आणि पाकिस्तान याच्यामधला फरक दाखवणारी ही गोष्ट. भारत सॅम माणेकशा भारताचं प्रतिनिधित्व करतात, तर याह्या खान पाकिस्तानचं प्रतिनिधित्व करतात. नमस्कार.